मित्रांनो नमस्कार। आत्ता जवळपास 8 ते 10 दिवसापूर्वी जे काही मी भाकीत वर्तवलं होतं की महाराष्ट्र लोकसेवा आयोग या 2020 परीक्षांबाबत लवकरच नोटिफिकेशन जाहीर करणार आहे, तर त्याप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज दिनांक 11 जानेवारी 2021 रोजी प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये मित्र हो ज्या आपलं आपण 2020 आलेल्या जाहिराती होत्या, तर त्या परीक्षा मित्र हो आता लवकरच होत आहेत। आयोगाने राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020 याची तारीख डिक्लेअर केलेली आहे परीक्षेची, तर ती परीक्षा 14 मार्च 2021 रोजी रविवारी होणार आहे। त्यानंतर मित्रो महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा 2020 जी आहे तर ती शनिवारी 27 मार्च 2021 रोजी होत आहे मित्रो। आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त परीक्षा 2020 जी आहे तर मित्र हो ती देखील रविवारी 11 एप्रिल 2021 रोजी होत आहे। म्हणजे मित्र हो जी काही माहिती मी यापूर्वी व्हिडिओद्वारे आपल्याला टाकत होतो आणि लवकरच या परीक्षा होतील आणि फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान देखील या परीक्षा होण्याची शक्यता मी वर्तवलेली होती आयोगाच्या म्हणजे माहितीनुसार किंवा माझ्या सूत्रानुसार किंवा माहितीनुसार मी आपल्याला व्हिडिओद्वारे ही माहिती दिलेली होती। त्यामुळे मित्र हो आता आपण बेफिकिरीने म्हणजे बेफिकीरपणे निश्चिंतपणे आपण आपला अभ्यास करू शकतात। म्हणजे परीक्षा लवकरच होतील असं जे काही मी जाहीर केलेलं होतं किंवा मी काही माहिती काढून जे काही व्हिडिओ तयार केलेला होता, निश्चितच मित्र हो आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे हे निश्चित झालेलं आहे। त्यामुळे मित्र हो ह्या ज्या काही होणाऱ्या परीक्षा आहेत या परीक्षांची चांगली तयारी आपण करणं फार फार गरजेचं आहे। त्याचबरोबर मित्र हो मी असं देखील त्या ठिकाणी म्हटलेलं होतं की लवकरच आयोग नोटिफिकेशन प्रसिद्धीपत्रक म्हणजे बरेच जण असं म्हणत होते की मागील परीक्षा या रद्द होतील, मागील परीक्षा रद्द होणार म्हणजे ह्या होणार नाहीत। परंतु मी मात्र सतत विद्यार्थी मित्रांना एकच गोष्ट सांगत होतो की मागील परीक्षा या जाहिराती ज्या अर्थी आयोगाने सोडलेल्या होत्या त्याचबरोबर सर्व प्रक्रिया ज्या अर्थी झालेली होती त्या अर्थी 2020 परीक्षा 100% होतील आणि त्या मित्र हो अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्या परीक्षा होत आहेत। त्याचबरोबर मित्र हो नवीन जाहिराती ज्या आहेत 2021 या वर्षाच्या, तर निश्चितपणे त्या नवीन जाहिरातीसुद्धा या दरम्यानच आयोग सोडणार आहे। त्यामुळे मित्र हो आपण निश्चिंतपणे अतिशय डोक्यातून त्या परीक्षांबाबतचं जे काही शंका कुशंका असतील ती बेफिकरी त्याबाबत ठेवा आणि निश्चिंतपणे अभ्यासाला लागा मित्र हो, जेणेकरून ह्या 2020 जाहिरातीमध्येच आपली पोस्ट निघेल या पद्धतीचं अभ्यासाचं नियोजन करा। सर्व माझ्या मित्रांना शुभेच्छा देतो आणि भविष्यात जे काही माहिती मिळेल ती लवकरच आपल्याला मी व्हिडिओद्वारे शेअर करेल। सगळ्यांना शुभेच्छा देतो, चांगला अभ्यास करा मित्र।